सर्वांना नमस्कार. फक्त शिक्षण या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत. मित्रांनो, यूडायस प्लस 2023 मध्ये विद्यार्थी आधार व्हॅलिडेशन एका क्लिक वर कसं करायचं आणि एका मिनिटामध्ये तब्बल 10 विद्यार्थी आपल्याला व्हॅलिड करता येतात, नेमके ते कसे करायचे यावर आपण पुढच्या 3 ते 4 मिनिटांमध्ये या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत. तत्पूर्वी माझी आपणास नम्र विनंती, माझ्या फक्त शिक्षण यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन ऑन करा, म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सहज मिळत जातील. अगदी सहज सोपी पद्धत आहे, हे तुम्ही तुमचं काम करू शकता, एवढी सोपी पद्धत आहे. तर चला, यासाठी आपण प्रत्यक्षामध्ये अगोदर ऑनलाईन जाऊया. कुठल्याही ब्राउझरमध्ये जा मित्रांनो, आणि आपल्याला यापूर्वी देखील सांगितलं की UDIS मध्ये जाण्यासाठी आता आपल्याला काय करायचं आहे की प्रत्यक्षामध्ये SDMSUDIS+GOV.IN हिचा असं टाईप करायचं आहे. या वेबसाईटवर जायचं आहे आपल्याला, इंटर मारा मित्रांनो. या वेबसाईटवर जाण्यासाठी इथं आल्यानंतर आपण इथं दिसतं बघा, स्टुडंट डाटाबेस मॅनेजमेंट सिस्टम SDMS, आणि आपल्याला इथं खाली यायचं मित्रांनो. खाली येऊन बघा, सिलेक्ट स्टेट, आपलं राज्य इथं आपल्याला निवडायचं आहे. आपण इथून महाराष्ट्र निवडून घेतलं, त्यानंतर यावर गोवर क्लिक करा. गोवर आलो आपण, बघा आपण आता इथं या पेजवर आलेलो आहे. या पेजवर आल्याच्या नंतर इथं आपल्याला लॉग इन फॉर स्टुडंट डाटाबेस महाराष्ट्राचा आहे, आणि याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. बघा, विद्यार्थ्यांचं लॉग इन करत आहोत आपण, वेगवेगळे लॉग इन आहे आपल्याला माहीत आहे. इथं आपल्या शाळेचा UDIS कोड म्हणजेच आपला युजर नेम ID असतो, आणि पासवर्ड तुम्ही जो टाकलेला आहे तो. त्यानंतर इथं जे कॅप्चा दिलेला आहे, हा कॅप्चा इथं भरून घ्यायचा मित्रांनो. आणि हा कॅप्चा भरून घेतल्याच्या नंतर आपल्याला प्रत्यक्षामध्ये पुढं लॉग इन असं म्हणायचं आहे. हा कॅप्चा भरला की लॉग इन म्हणा. लॉग इन म्हणता क्षणी आपण आतमध्ये प्रवेश करतो. इथं याला क्लोज करा, आणि बघा इथे आपल्याला वेगवेगळी माहिती मिळते. इथं आपल्याला वेगवेगळे टॅब आलेले आहे. आपण कशासाठी आलेलो आहोत इथे? आपल्याला इथे विद्यार्थ्यांचं प्रत्यक्षामध्ये आधार अपडेट करायचं आहे आपल्याला, जर इनॅक्टिव्ह असेल तर. तर बघा काय करायचं यासाठी. सगळ्यात अगोदर इथं आपल्याला वर्गवार पटसंख्या दिसेल आपल्याला. इथं मुलं मुली किती हे सगळं दिसत आहे इथं. आणि बघा इथं आपल्याला जायचं आहे लिस्ट ऑफ ऑल स्टुडंट, यावर क्लिक करा. यावर क्लिक करता क्षणी तुम्हाला इथं विद्यार्थी दिसायला लागतील. आधार व्हॅलिडेशन करायचं आहे आपल्याला. आधार व्हॅलिडेशनसाठी मी सांगितल्याप्रमाणे आपल्याला इथं आपण विद्यार्थ्यांच्या यादीवर क्लिक करता क्षणी आपण इथं आलो. इथे आल्यानंतर बघा, इथं तुम्हाला तुमची सगळी विद्यार्थी संख्या दिसायला लागेल. आणि याच्यावर काय करायचं आहे बघा, आता इथं बघा, इथं बेसिक डिटेल्स विद्यार्थ्याची, ॲडमिशन डिटेल्स आहे विद्यार्थ्याचे इथं, त्यानंतर पॅरेंट्स डिटेल्स आहे, एंट्री स्टेटस काय आहे विद्यार्थ्याचं, कम्प्लीट अनकम्प्लीट, आणि आधार व्हॅलिडेशन. आता बघा इथं जर समजा इथं जर आधार व्हॅलिडेशन झालेलं, खूप बऱ्याच विद्यार्थ्यांचं आधार व्हॅलिडेशन राहिलेलं आहे मित्रांनो. आधार व्हॅलिडेशन राहिलं असेल तर इथं लाल अक्षरामध्ये येतं, आणि काय राहिलेलं आहे त्याच्यातलं ते देखील आपल्याला येतं आहे. काय राहिलंय तुमचं, म्हणजे इथं आपल्याला ते दाखवतं की तुमचं नाव मिसमॅच आहे, जन्मतारीख मिसमॅच आहे, जे काय मिसमॅच असेल, लिंग मिसमॅच आहे काही विद्यार्थ्यांचं, तर किंवा काही काही विद्यार्थ्यांचे आधार नंबरच मिसमॅच आहे. म्हणजे प्रत्यक्षात जे आपण UDI इथं या वेबसाईटवर जे आहे ती वेबसाईट आणि आपल्या प्रत्यक्षात आधार उरले हे मॅच झालं पाहिजे. ते मॅच होण्यासाठी प्रत्यक्षामध्ये आपल्याला मग इथं क्लिक करायचं. आपला या विद्यार्थ्याची संपूर्ण माहिती इथं ओपन होती, आणि जे काय मिसमॅच असेल ते मिसमॅच दुरुस्त करायचं, आणि मग नंतर कम्प्लीट येतं. बघा या शाळेमध्ये एक देखील मिसमॅच राहिलेले नाही, सगळे कम्प्लीट आहे. बघा सगळ्या विद्यार्थ्यांच्या नावापुढे इथं कम्प्लीट दाखवत आहे. अगदी तुम्ही इथं अगदी काही सेकंदामध्ये, म्हणजे बऱ्याच शाळेंना सगळं भरलेलं आहे, परंतु कम्प्लीटवर आपल्याला तिथं क्लिक करावं लागतं, तेव्हा आपलं ते कम्प्लीट होऊन जातं. तर या पद्धतीनं अवघ्या एका मिनिटामध्ये तुम्ही 10 विद्यार्थी इथं कम्प्लीट करू शकता. जर विद्यार्थी इनव्हॅलिड असेल तर त्याच विद्यार्थ्याला तुम्हाला जास्तीत जास्त 1 मिनिट लागू शकतो. 1 मिनिटामध्ये काय चुकलेलं आहे तेवढं तुम्ही दुरुस्त करून इथं सबमिट करू शकता. तर या पद्धतीनं आपण आपल्या शाळेतले जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांचं आपण प्रत्यक्षामध्ये आधार जे आपल्याला कम्प्लीट करायचं आहे, आधार व्हॅलिडेशन कम्प्लीट करायचं आहे, हे आपण करू शकतो. पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये नवीन घटकासह लवकरच भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.